रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्सी वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व स्पर्धेचे सह आयोजक आदिम जाती मीना विकास असोसिएशन यांच्या सहकार्याने रविवारी 22 जानेवारी एक धाव व्यसनमुक्तीसाठी हे सामाजिक हिताचे घोषवाक्य घेऊन खारघर मॅरेथॉन 2023 आयोजित करण्यात आली असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती खारघर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. या पत्रकार परिषदेस रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सीईओ व मॅरेथॉन प्रमुख परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खारघर रेसिडेन्सी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अमर उपाध्याय, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती प्रवीण पाटील, मॅरेथॉन पंच कमिटीचे प्रभारी सुशील इनामदार, मोना अडवाणी उपस्थित होते. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून या 2023 खारघर मॅरेथॉनचं आयोजन आम्ही केलंय आणि याच्यासाठीची टॅगलाईन ही एक धाव व्यसनमुक्तीसाठी आहे. खारघर आणि परिसरातल्या आत्तापर्यंत आमच्याकडे जवळपास 13 वयोगटासाठी 17,068 आमच्याकडे रजिस्ट्रेशन्स आलेले आहेत. वेगवेगळ्या वयोगटातली जे स्पर्धा गट आहेत अशा हे 13 स्पर्धा गट आहेत आणि त्यामुळे या सगळ्या लोकांचं आम्ही आभार व्यक्त करतो. खारघरवासियांचं विशेषत्वानं आभार व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आहे. आणि 22 जानेवारीला या स्पर्धेचं सकाळी 6 वाजता खुला गट आहे या पहिला सोडणार आणि तिथून या स्पर्धेला सुरुवात होईल. 10 किलोमीटर पुरुष आणि महिला खुला गट हा रायगड जिल्हा मर्यादित आहे आणि बाकी जो खारघर मॅरेथॉन आहे हा सर्वांसाठी ओपन आपण त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. वेगवेगळ्या ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि तज्ज्ञ अशा पद्धतीचे पंच आयोजनाच्यासाठी ज्यांनी ज्यांना अनुभव आहे अशा सगळ्यांना लोकांना घेऊन ही स्पर्धा अधिकाधिक निर्दोष करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी किंवा सुरुवात करण्यासाठी आणि पारितोषिक वितरणासाठी आम्ही माननीय पनवेलचे आयुक्त गणेश देशमुखजी यांना बोलवले. किरीट सोमय्या जे पारितोषिक वितरणासाठी येणार आहेत, सन्मान्य माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब हे असणार आहेत, आमदार महेश बालदीजी, कलाक्षेत्रातले आदिनाथ कोठारेजी, सई मांजरेकरजी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले राजपाल यादव हे याला हजेरी लावणार आहेत आणि अन्य वेगवेगळे मान्यवर हे सुद्धा याच्यासाठी हजेरी लावतात. याच्यामध्ये एकंदरीतरित्या जे 13 वयोगट आहेत या 13 वयोगटामध्ये एकूण 10 किलोमीटर पुरुष खुला गट आहे. याच्यासाठी पहिलं पारितोषिक 25,000 आहे, दुसरं 15,000, तिसरं 10,000 अशी वेगवेगळी प्रायझेस आहेत. एकूण 2,96,000 रुपयाची ही सर्व प्रायझेस ही या स्पर्धेमध्ये दिली जाणार. आत्तापर्यंत 17,068 या एंट्रीज आत्तापर्यंत आमच्याकडे आलेल्या आहेत आणि आम्हाला ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने आयोजन करायचं आहे, त्यामुळे मंगळवार संध्याकाळनंतर आम्ही एंट्रीज घ्यायच्या बंद केल्या. सगळ्यांचाच आभार व्यक्त करतो. खरं तर असं आहे की अलीकडच्या काळामध्ये विभिन्न शहरांमध्ये अशा पद्धतीच्या मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. लोकांमध्ये स्वास्थ्याविषयी आरोग्याविषयी जागरूकता असावी या भावनेतून आम्ही पनवेलमधून ही स्पर्धा सुरू केली. खारघरमध्ये आम्ही आता याचं आयोजन गेली काही वर्ष करतो आहे, अतिशय उत्तम प्रतिसाद याला मिळतो आहे. विशेषत्वानं खारघरवासियांचा चांगला प्रतिसाद याला मिळतो आहे. आम्ही खारघरवासी आणि सर्व पनवेल महापालिका स्तर असेल तालुका स्तरातल्या सगळ्यांचाच आम्ही यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. ही 13वी मॅरेथॉन स्पर्धा आपण येथे आयोजित केलेली आहे. 2005 साली आपण ही मॅरेथॉन स्पर्धा पनवेलमध्ये याला सुरुवात आपण केलेली होती. 2011 पर्यंत आपण ही स्पर्धा पनवेलमध्ये घेत होतो आणि नंतर मग ज्या प्रकारे स्पर्धेला प्रतिसाद वाढत गेला आणि त्याचबरोबर खारघर मधून एक मोठ्या प्रमाणात मागणी होत होती की ही स्पर्धा आहे ती जर खारघरमध्ये घेतल्यास त्याचा उपयोग त्याचा फायदा हा नवीन पैकरांना सुद्धा घेता येईल. नवीन
मुंबईकरांना पण मोठ्या प्रमाणात यात सामील होता येईल. त्याचबरोबर या इथं उपलब्ध असलेली इन्फ्रास्ट्रक्चर याच्यामुळे ही स्पर्धा या इथं घ्यायला सुरुवात केली. काही अपवादात्मक वर्ष सोडली तर आपण दरवर्षी ही स्पर्धा आपण घेत असतो. गेली 2 वर्ष आपण कोरोनाच्यामुळे आपण ही स्पर्धा घेऊ शकलो नाही, परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नंतर ही स्पर्धा आपण पुन्हा घेताना या इथं आपल्याला अतिशय भरघोस आपला प्रतिसाद या इथे खाडगरकरांनी दिलेला आहे. खरोखरच चांगला असा प्रतिसाद आहे. आजच्या घडीला 17,068 एवढ्या जणांनी या इथे या खारघर मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेला आहे. रजिस्ट्रेशन आपण आता या इथे बंद केलेलं आहे आणि आपण ह्या स्पर्धा आपण घेताना नेहमीच या इथे सामाजिक प्रबोधन सुद्धा व्हावं. ते आपल्याला खारघर मध्ये क्रीडा संस्कृती रुजवणं, खारघरचं नाव एक संस्था या इथे खारघर हे एक संस्था या मोठ्या स्वरूपामध्ये इथं मोठं लोकांच्या समोर यावं, खारघरच्या द्वारे या इथं चांगले चांगले व्यक्तिमत्व घडावी, सर्वांना त्यांच्या प्रगतीची संधी भेटावी यासाठी मॅरेथॉन आपण घेतानाच त्याच्याचबरोबर सामाजिक प्रबोधन सुद्धा व्हावं म्हणून नेहमीच आपण या इथे एक सामाजिक घोषवाक्य घेऊन आपण धावत असतो, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये जागृती करता येईल. मग ते रन अगेन्स्ट एड्स असेल किंवा महिला भ्रूण हत्येविरोधात एक धाव असा असेल किंवा फिटनेससाठी असेल, डिजिटल इंडियासाठी असेल, अशा प्रकारे आपण नेहमीच सामाजिक घोषवाक्य घेऊन आपण ही स्पर्धा आयोजित करत असतो. आणि अशा प्रकारे आयोजित करताना आपण फक्त नुसतं घोषवाक्य आपण देत नाही तर जनजागृतीसाठी सुद्धा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि ह्या वर्षी सुद्धा आपण अशा प्रकारेच एक धाव व्यसनमुक्त खारघरसाठी म्हणून आपण केलेला आपण या स्पर्धेचं आपण घोषवाक्य आपण ठेवलेलं आहे, रन फॉर फ्रीडम फ्रॉम ऍडिक्शन अशा प्रकारे. आणि त्यानुसार आपण प्री इव्हेंट सुद्धा आपण घेतलेले आहेत, मग रांगोळी स्पर्धा, त्याचबरोबर मग ब्लॉग रायटिंग, मोनो ऍक्ट, स्ट्रीट ऍक्ट म्हणजे पथनाट्य, हे सुद्धा आपण 12 ठिकाणी आपण पथनाट्य आपण घेतलेले आहेत. त्याच्याशिवाय ह्या शनिवारी सुद्धा आपण सायकल रॅली आपण ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये अंदाजे 2,000 पेक्षा जास्त जण सहभागी होतील असा अंदाज आहे. आता सध्या हा आकडा आम्हाला आलेला आहे तो 500 आलेला आहे, 500+ आलेला आहे, परंतु सर्वांकडून असलेला रिस्पॉन्स पाहता नक्की सांगतात ती संख्या 2,000 पुढे जाईल असा आम्हाला अंदाज वाटतोय. तर ह्या प्रकारे आम्ही खारघर मॅरेथॉन आणि त्याचबरोबर व्यसनमुक्ती पासून खारघरला वाचवणं आणि इथे जास्तीत जास्त जनजागृती करणं हे दोन्ही हेतू आम्ही ह्या प्री इव्हेंटच्या द्वारे साध्य करत आहोत.